प्रधानमंत्री ग्राम सड़क योजनेअंतर्गत शहापूर तालुक्यातील कानवे ते टाकी पठार या रस्त्याच्या दुरुस्ती आणि मजबूतीकरणाचं काम मंजूर करण्यात आलं. कानवे ते टाकी पठार अशा तब्बल 10.175 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं नूतनीकरण या योजनेअंतर्गत होणार होतं. चांगला रस्ता मिळणार या आशेनं या भागातील 8 गावं आणि आदिवासी पाड्यांमधले नागरिक आनंदून गेले. 28 जुलै 2014 रोजी मेसर्स RV कन्स्ट्रक्शन या कंपनीनं या रस्त्याच्या कामाचा ठेका घेतला. रस्ता बांधणीसाठी सुमारे 5 कोटींपर्यंत खर्च निर्धारित करण्यात आला. कामाला सुरुवात झाली. रस्त्यावर खडी टाकण्यात आली. मात्र काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं गावकऱ्यांच्या लक्षात आलं. याबाबत त्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीकडे तक्रार केली. मात्र कंपनीने तक्रारीकडे दुर्लक्ष केलं आणि कामही बंद करून टाकलं. 40,000 लोकसंख्या या ठिकाणी आहे आणि लोकांना एवढा त्रास होतो की वाहनं चालवणं खूप जिकरीचं बनलेलं आहे. आणि या ठिकाणी हा रस्ता सदर रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतला आहे आणि त्याचाच असा बोजवारा उडल्याने अच्छेदींचा नारा कुठे गेला हा प्रश्न ग्रामस्थांना पडतो. अर्धवट सोडलेल्या रस्त्याचं काम पूर्ण करावं यासाठी गावकऱ्यांनी संबंधित ठेकेदार कंपनी PMJY तसंच कोकण आयुक्त नवी मुंबई यांच्याकडे तक्रारी केल्या. रास्ता रोको आंदोलन केलं. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट ठेकेदार कंपनीनंच गावकऱ्यांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला. मी स्वतः शासन दरबारी PMJY ठाणा येथे 50 कॉपी अशी काढून आणि त्यांना दाखवली. दाखवल्यानंतर त्या लोकांनी कारवाई करण्याऐवजी मी काय करायचे ते करून करा आम्ही बघून घेऊ असे आम्हाला सुद्धा धमक्या दिल्या. त्याबाबत आम्ही कोकण आयुक्त यांना कळवले. कोकण आयुक्तांनी कारवाई करण्याऐवजी किंवा या पथक शोध कारवाई पथक पाठवण्यापेक्षा त्यांनी माझ्यावर 1 कोटीचा दावा टाकला. अखेर या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. गावकऱ्यांची तक्रार येताच झी हेल्पलाईनच्या टीमनं या गावांना भेट दिली. रस्ता म्हणजे गावाच्या विकासाचा कणा. मात्र प्रशासनानं या रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली या गावांचा आणि गावकऱ्यांचा कणाच मोडल्याचा दिसत होतं. वाहन चालक कसे बसे या रस्त्यातून मार्ग काढत होते. गावकऱ्यांनी तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला चक्क पर्यायी रस्ताच काढला होता. रस्त्याची दुर्व्यवस्था आहे. प्रत्येक एवढे खड्डे निघला तो जीवाची जीव जाण्याची भीती. काय झाल्यानंतर सुविधा सुद्धा नाही. रस्त्याची एकदम दैनंदिन अवस्था अशी बिकट आहे. काय त्रास होतो मग? त्रास होतोय ना. आज कमीत कमी 8 ते 9 गावांची लोकवस्ती आहे. कमसे कम 50,000 वरती लोकवस्ती. एखादा गर्भधार स्त्री असेल तर तिला हॉस्पिटलच्या नेण्याच्या अगोदरच ती म्हणजे अशी परिस्थिती. रस्त्यामुळे सर्वात मोठी गैरसोय होत होती ती या गावातल्या विद्यार्थ्यांची. खराब रस्त्यामुळे कोणताही वाहन चालक या रस्त्यावरून जायला तयार होत नाही. शिवाय वारंवार गाड्या ब्रेकडाऊन होत असल्यामुळे ST बसेसही इथे येण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रोज 3 ते 4 किलोमीटरची पायपीट करावी लागते. बस वेळेवर येत नाहीत. आम्हाला 4 किलोमीटर पाय जायला लागतंय. जीपवाले पण रस्ता खराब असल्यामुळे यायला तयार नाहीत. शासनाची बस सुद्धा येत नाही टाइम वेळेवर. पूर्ण वर्षभर रस्त्याचं काम रखडल्यामुळे आम्हाला शाळेवर वेळेवर बस येत नाही. शासनाच्या जीववाले पण यायला तयार होत नाही. त्यामुळे आम्हाला शाळेत जायला उशीर होतो. कधी कधी आमची शाळा सुद्धा जाते. या भागातील तरुण मोठ्या प्रमाणावर स्वयंरोजगाराकडे वळू पाहत आहेत. अनेकांनी दुग्ध व्यवसायाची कास धरली आहे. मात्र रस्त्या अभावी तालुक्याच्या गावाला दूध पुरवठा करणंही अशक्य होत असल्याची खंत ते बोलून दाखवत आहेत. इतकंच नाही तर उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी जाणंही रस्त्यानं मुश्किल केलंय. एक दूध व्यावसायिक माणूस असल्यामुळे मला तालुक्याच्या ठिकाणी दूध घेऊन जावे लागते आणि दूध उशिरा गेल्यामुळे नुकसान होते आणि जाता जाता कधी कधी या रस्त्याने गाडी पंचर होतात. खूप त्रास होतो आणि तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा खूप त्रास होतो. मी एक डिप्लोमाचा विद्यार्थी आहे. मला दररोज लवकर शाळेत जावे लागते. कुठल्याही प्रकारचे रस्त्यामुळे वाहन येत नाही आणि लेट शाळेने गेल्यामुळे मला खूपच त्रास होतो. आणि यामुळे रोडचं काम लवकरात लवकर चालू करावी अशी सगळ्या ग्रामस्थांची आणि विद्यार्थ्यांची विनंती आहे. या खराब रस्त्यामुळे अनेक गावकऱ्यांनी तालुक्याला जाणंही बंद केलंय. या रस्त्यापेक्षा जुनाच रस्ता चांगला होता अशी तक्रार गावातल्या ज्येष्ठ नागरिकांनी केली. जुना रस्ता आहे तो हा नवीन रोड केलाय त्याच्यापेक्षा ते चांगला आहे. आज याची सगळी खळी सगळी निघून राहिलेली. पायी जायला तर जमत नाही. 2-व्हीलर आली. कुठलंही वाहन न्यायला ड्रायव्हर तर इकडे यायला तयारच नाही होत. उन्हाळ्यात अशी अवस्था तर पावसाळ्यात या गावकऱ्यांचे काय हाल होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी. अखेर या रस्त्याचा प्रश्न घेऊन झी हेल्पलाईनच्या टीमनं थेट प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचं कार्यालय गाठलं. कार्यकारी अभियंत्यांची आम्ही भेट घेतली.
केंद्राकडून निधीच न आल्याचं कारण त्यांनी पुढं केलं. निधी प्राप्त होताच 3 महिन्यातच या रस्त्याचं काम मार्गी लावू असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. नाही म्हणजे काय झालं की शहापूर रस्ता हा एकच उदाहरण नाही आहे. महाराष्ट्रातली बहुतेक सगळी PMJSY कामं म्हणजे निधी अभावी सध्या बरीच कामं बंद आहेत. आता त्यातलं हे एक काम आहे शहापूर. तुम्ही जे म्हणताय की कानवे मुगा वगैरे, हा प्रश्न केवळ याच रस्त्याचा नाही तर ठाणे जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत असे 13 तर पालघर जिल्ह्यात 20 रस्ते बांधणी प्रकल्प निधी अभावी बंद पडलेत. अशा अर्धवट प्रकल्पांच्या आधारे सरकार भारत निर्माणचं स्वप्न पाहत आहे का? वेगवान विकासासाठी बुलेट ट्रेन, मेट्रो असे प्रकल्प राबवणारं सरकार खेड्यापाड्यांच्या विकासाकडे कधी लक्ष देणार असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय. त्यामुळे कानवे ते टाकी पठार या रस्त्याचं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन या प्रकरणाचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल गावकऱ्यांच्या हक्काचा आहे. ठाण्याहून कपिल राऊत सह चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, शहापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.